पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे की पहल पर जिले के लिए 11 वेंटिलेटर्स उपलब्ध किए गए हैं। इन वेंटिलेटर्स को उच्च व तकनीक शिक्षा मंत्री उदय सामंत के हाथों जिलाधिकारी कार्यालय में प्रशासन के सुपुर्द किया गया। जिला शल्य चिकित्सक सांसद कृपाल तुमानी, विधायक आशीष जायसवाल, जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे, जिला शल्य चिकित्सक डॉक्टर देवेंद्र पातुरकर, DHO डॉक्टर दीपक सेलुका उपस्थित थे। सामंत ने कहा कि कोरोना की दूसरी लहर भले ही कम हो गई हो, लेकिन तीसरी लहर में बच्चों को खतरा बताया जा रहा है। ऐसे में पूर्व विदर्भ के लिए 30 वेंटिलेटर्स का वितरण किया गया है। इससे संकट के समय में पीड़ितों के उपचार में सहायता मिलेगी। कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अशीच आरोग्याची यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असली पाहिजे हा जो मुख्यमंत्री महोदयांचा दृष्टिकोन आहे, याला अनुसरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या पुढाकारानं दुसरी लाट विदर्भामध्ये नक्की संपते, परंतु तिसरी लाट येऊ नये आणि त्याच्यावर मात करण्याला आम्ही विदर्भवासीय सज्ज आहोत, यासाठी पूर्व विदर्भात जवळजवळ 30 वेंटिलेटर्स वाटप या 2 दिवसाच्या माझ्या दौऱ्यात शिवसेनेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे। जाऊन देखील सामाजिक बांधिलकी असते आणि ज्या पक्षातनं आम्ही मोठे झालो, ज्या पक्षातनं आम्ही मंत्री झालो, त्या पक्षाची देखील धारणा अशी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि हाच गाभा पकडून आदित्य साहेबांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील हा वाटपाचा कार्यक्रम, लोकार्पण करण्याचा कार्यक्रम मी स्वतः राज्याचा मंत्री म्हणून आणि शिवसेनेतील एक शिवसैनिक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे, आणि त्याचाच भाग म्हणून गेले 2 दिवस मी विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। रामटेक असेल, रामटेक लोकसभा असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, या सगळ्या ठिकाणी आपण व्हेंटिलेटर्स दिलेत आणि भूमिका हीच आहे की ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कमी पडत आहेत त्या ठिकाणी ह्या पुरवाव्यात आणि सुरू ठेवाव्यात। मी असं काही सांगणार नाही की याचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे, याचा वापर नाही झाला तरी चालेल, पण ही यंत्रणा आपल्याकडे सज्ज असली पाहिजे। एकही पेशंट व्हेंटिलेटरवर जाणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, CS ने घेतली पाहिजे, DHO ने घेतली पाहिजे। आपल्याकडे सुविधा असाव्यात, सुविधेमध्ये कुठलीही कमतरता असू नये म्हणून आम्ही पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केलेला आहे। तिसरी लाट येऊच नये ही ईश्वरचरणी आमची सगळ्यांची प्रार्थना आहे, पण दुर्दैवानं तिसरी लाट जर आली तर सगळ्या यंत्रसामुग्रीनिशी आम्ही तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी देखील सज्ज आहोत, यासाठी आपण याचं वाटप केलंय। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।